नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अर्थशास्त्र इयत्ता 12वीमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. माझी परीक्षा माझी तयारी या माध्यमातून आपण बोर्ड परीक्षेची तयारी करत आहात. याचाच एक भाग म्हणून आपण सराव प्रश्नपत्रिका आपण सोडून घेतलेली आहे. आपण या शेवटच्या टप्प्यामध्ये सध्या रिव्हिजन करत आहोत. तरी अनेक विद्यार्थ्यांनी कॉमेंटच्या माध्यमातून प्रश्न विचारलेले आहेत की सर, बोर्ड परीक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाचे प्रश्न कोणते आहेत ते सांगा. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण टॉपिक अभ्यासल्यानंतर प्रत्येक टॉपिक अभ्यासल्यानंतर संभाव्य प्रश्न आधीच आपण सांगितलेले आहेत. आत्तापर्यंत त्याची तयारी देखील तुम्ही केलेली असेल. पण आपल्याला सांगता येतं की ज्यांनी तयारी केलेली आहे त्यांनी आपल्याला सांगता येतं की रिव्हिजन करत असताना बोर्ड परीक्षेच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचे असे जे काही प्रश्न आहेत त्याचं रिव्हिजन आपण जर व्यवस्थित पद्धतीनं केलं तर एक्झाममध्ये आपल्याला जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो. आपलं जास्तीत जास्त गुण घ्यायचं जे काही उद्दिष्ट आहे ते साध्य होऊ शकतं. आणि परीक्षेमध्ये आपल्याला सांगता येतं की हमखास पास होण्याच्या दृष्टीनं देखील हे क्वेश्चन अतिशय महत्त्वाचे आहेत असं आपल्याला सांगता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला कल्पना आहे की यामध्ये पहिला जो काही आपला टॉपिक आहे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय हा आपला पहिला टॉपिक आहे. आणि पहिल्या टॉपिकमध्ये आपल्याला सांगता येतं की कमीत कमी किमान आपल्याला सांगता येतं की सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्य आणि स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्य हे दोन प्रश्न आहेत. या दोन्हीपैकी एक क्वेश्चन ॲन्युअलच्या एक्झाममध्ये निश्चित पद्धतीनं आपल्याला विचारला जाऊ शकतो. आता यामध्ये आपल्याला सांगता येतं की सूक्ष्म अर्थशास्त्राची कोणतीही चार वैशिष्ट्य लिहा असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. किंवा स्थूल अर्थशास्त्राची कोणतीही चार वैशिष्ट्य लिहा असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणजे दोन्हीपैकी एक प्रश्न ॲन्युअलच्या एक्झाममध्ये निश्चितपणे आपल्याला विचारला जाऊ शकतो. त्यासाठी आपण या दोन प्रश्नांचं रिव्हिजन आपण व्यवस्थित पद्धतीनं करणे आवश्यक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यानंतरचा दुसरा जो काही टॉपिक आहे तो आहे उपयोगिता विश्लेषण. आता उपयोगिता विश्लेषण या टॉपिकमध्ये आपल्याला सांगता येतं की पा, उपयोगितेची वैशिष्ट्ये आपण अभ्यासलेली आहेत, उपयोगितेचे प्रकार देखील आपण अभ्यासलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, इथंसुद्धा या दोन्हीपैकी आपल्याला एक क्वेश्चन ॲन्युअलच्या एक्झाममध्ये निश्चितपणे विचारला जाऊ शकतो. त्यासोबतच आपल्याला सांगता येतं की एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता यातील सहसंबंध जो काही आहे तो आपण अभ्यासलेला आहे. कोष्टक आणि आकृतीच्या साह्यानं आपण अभ्यासलेला आहे. हा प्रश्न क्वेश्चन नंबर 5 आपल्याला विचारला जाऊ शकतो. यामध्ये आपल्याला सांगता येतं की एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगितेची तुलना केलेलं कोष्टक दिलं जाऊ शकतं. त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला द्यावयाची असतात. त्यासोबतच आपल्याला सांगता येतं की या टॉपिकमध्ये अतिशय महत्त्वाचा घटक म्हणजे घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत हा क्वेश्चन देखील आपल्याला 8 विचारला जाऊ शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की यामध्ये घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत म्हटलं कोणताही सिद्धांत आपल्याला लिहावायचा असेल तर त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला प्रास्ताविक लिहावं लागतं. प्रास्ताविक नंतर आपल्याला सांगता येईल की सिद्धांताचं विधान लिहावं लागतं. त्यानंतर कोष्टक आकृतीच्या साह्यानं आपल्याला सिद्धांत स्पष्ट करावायचा असतो. कोष्टकाचं विश्लेषण, आकृतीचं विश्लेषण आणि सिद्धांतामध्ये आपल्याला ग्रहित विचारले किंवा अपवाद विचारलं तर ते देखील स्पष्टीकरणासह लिहिणं आवश्यक असतं. तर विद्यार्थी मित्रांनो, या दोनपैकी एक क्वेश्चन ॲन्युअलच्या एक्झाममध्ये निश्चितपणे आपल्याला विचारला जाऊ शकतो. आता पा, मागणी विश्लेषण हा जो काही टॉपिक आहे
आता मागणी विश्लेषण या टॉपिकमध्ये असलेले संभाव्य जे काही प्रश्न आहेत यामध्ये विद्यार्थी मित्रांनो अगोदर देखील आपण सांगितलेलं आहे की मागणीचा नियम अपवादासह स्पष्ट करा हा ॲन्युअलच्या एक्झाममध्ये निश्चितपणे आपल्याला 8 गुणांसाठी हा प्रश्न आपल्याला विचारला जातो. 6व्या क्वेश्चनमध्ये हा प्रश्न विचारला जातो आणि हा लिहित असताना आपल्याला कल्पना आहे की या ठिकाणी सुद्धा प्रास्ताविक लिहायचं असतं, सिद्धांताचं विधान लिहायचं असतं, कोष्टक आकृतीच्या साह्यानं आपल्याला स्पष्टीकरण द्यावयाचं असतं आणि अपवादासह सिद्धांत स्पष्ट करा म्हटलं तरी गृहितकाचे 3-4 मुद्दे लिहायचे असतात आणि त्यानंतर अपवाद लिहून अपवादाचं स्पष्टीकरण लिहावयाचं असतं. असा क्वेश्चन आपल्याला 8 गुणांसाठी विचारला जाऊ शकतो आणि हे ॲन्युअलच्या एक्झाममध्ये निश्चित पद्धतीनं आपल्याला संभाव्यमध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर या टॉपिकमध्ये मागणीचे प्रकार आपल्याला 4 गुणांसाठी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. मागणी निर्धारित करणारे घटक कोणते हा देखील प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. या दोन्हीपैकी एक निश्चितपणे आपल्याला सांगता येतं की ॲन्युअलच्या एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो मागणीची लवचिकता हा जो काही टॉपिक आहे या मागणीच्या लवचिकता टॉपिकमध्ये आपल्याला सांगता येतं की मागणीच्या लवचिकतेचे प्रकार. आता मागणीच्या लवचिकतेचे प्रकार विचारलेले असताना मुख्य प्रकार आपण लक्षात घ्यायचे. त्यामध्ये आपल्याला सांगता येतं की आपलं चुकण्याची शक्यता असते. मागणीच्या लवचिकतेचे प्रकार म्हटलं की या ठिकाणी आपल्याला सांगता येतं की उत्पन्न लवचिकता, किंमत लवचिकता, छेदक लवचिकता हे मागणीच्या लवचिकतेचे 3 मुख्य प्रकार आहेत. आणि मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार म्हटलं की मागणीच्या किंमत लवचिकतेचे असलेले 5 प्रकार, संपूर्ण लवचिक मागणी, संपूर्ण अलवचिक मागणी, एकक लवचिक मागणी, कमी लवचिक मागणी आणि जास्त लवचिक मागणी हे मागणीच्या किंमत लवचिकतेचे 5 प्रकार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो या दोन्हीपैकी आपल्याला सांगता येतं की एक क्वेश्चन निश्चितपणे ॲन्युअलच्या एक्झाममध्ये आपल्याला विचारला जाऊ शकतो. तेव्हा या प्रश्नांचं रिव्हिजन आपण व्यवस्थित पद्धतीनं करून घेणं आवश्यक आहे. यानंतर पुरवठा विश्लेषण हा जो काही टॉपिक आहे, आता पुरवठा विश्लेषण या टॉपिकमध्ये आपल्याला सांगता येतं की या ठिकाणी पुरवठ्याचा नियम आपल्याला विचारला जाऊ शकतो. आणि पुरवठ्याचा नियम म्हटलं की इथंसुद्धा कोणताही नियम म्हटलं की पहिल्यांदा प्रास्ताविक, नियमाचं विधान, कोष्टक आकृतीच्या साह्यानं नियमाचं स्पष्टीकरण, गृहित विचारले तर गृहित, अपवाद विचारले तर अपवाद स्पष्टीकरणासह लिहिणं आवश्यक आहे. यानंतर आपल्याला सांगता येतं की बाजाराचे प्रकार हा घटक आहे आणि बाजाराचे प्रकार हा जो काही आपला टॉपिक आहे 5वा टॉपिक, या टॉपिकमध्ये आपल्याला सांगता येतं की मक्तेदारीची वैशिष्ट्य हा आपल्याला ॲन्युअलच्या एक्झाममध्ये 60% हा प्रश्न शक्यतो विचारला जातो आहे. आणि या ठिकाणी पूर्ण स्पर्धेची वस्तूची किंमत निश्चिती हा देखील चान्सेस 40% आहेत. म्हणजे 100% आपल्याला हे सांगता येतं की दोन्हीपैकी एक प्रश्न निश्चितपणे ॲन्युअलच्या एक्झाममध्ये आपल्याला विचारला जाऊ शकतो. मक्तेदारीची वैशिष्ट्य कोणतीही 4 वैशिष्ट्ये लिहा अशा पद्धतीनं आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि पूर्ण स्पर्धेत वस्तूची किंमत निश्चिती किंवा समतोल किंमत म्हणजे काय, पूर्ण स्पर्धेमध्ये वस्तूची किंमत निश्चिती कशी होते असा देखील प्रश्न आपल्याला या ठिकाणी 8 गुणांसाठी देखील विचारला जाऊ शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीनं आपण 5 टॉपिकबद्दलची संभाव्य प्रश्न आपण अभ्यासलेली आहेत. यामध्ये 6वा जो काही टॉपिक आहे निर्देशांक नावाचा टॉपिक आहे, यामध्ये आपल्याला सांगता येतं की 2 संभाव्य प्रश्न आपण सांगितलेले आहेत. त्यामध्ये निर्देशांकाचे प्रकार आणि निर्देशांकाचे अर्थशास्त्रातील महत्त्व काय आहे हे आपल्याला सांगावयाचं असतं. या ठिकाणी आपण निर्देशांकाचे प्रकार अभ्यासलेले आहेत, त्याचे मुद्दे, त्याचे स्पष्टीकरण आपल्याला लिहावं लागतं आणि अर्थशास्त्रात निर्देशांकाचं अर्थशास्त्रातील महत्त्व देखील आपल्याला मुद्द्यांच्या साह्याने आपल्याला स्पष्ट करावं लागतं. या दोन्हीपैकी एक क्वेश्चन निश्चितपणे ॲन्युअलच्या एक्झाममध्ये आपल्याला विचारला जाऊ शकतो. त्यानंतरचा टॉपिक आहे राष्ट्रीय उत्पन्न. राष्ट्रीय उत्पन्न या टॉपिकमध्ये संभाव्य जे काही प्रश्न आहेत अगोदर देखील आपण सांगितलेले होतं, त्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या जे काही 3 पद्धती आहेत त्यापैकी कोणत्याही 2 पद्धती आपल्याला विचारल्या जाऊ शकतात.
त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नाच्या गणनेतील अडचणी, गणनेतील म्हणजे मोजण्यातील अडचणी, यामध्ये आपल्याला माहिती आहे की तात्विक अडचणी आणि व्यावहारिक अडचणी या आपल्याला विचारल्या जाऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं देखील 2 पैकी 1 क्वेश्चन ॲन्युअलच्या एक्झाममध्ये निश्चितपणे आपल्याला विचारला जातो. यानंतर 8वा जो काही टॉपिक आहे तो आहे भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सार्वजनिक वित्त व्यवहार हा जो काही टॉपिक आहे, या टॉपिकमध्ये आपल्याला सांगता येतं की संभाव्य पद्धतीनं निश्चितपणे 100% आपल्याला ॲन्युअलच्या एक्झाममध्ये विचारला जाणारा एक प्रश्न आहे, तो म्हणजे सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कारणे कोणती. तर या पद्धतीनं आपण हे या प्रश्नाची तयारी आपण 100% आपण करून ठेवावी. या ठिकाणी मुद्दे आहेत, मुद्द्यांचं विश्लेषण आपण द्यायचं. सार्वजनिक खर्चामध्ये वाढ होण्याची कारणे हा प्रश्न आपल्याला सांगता येतं की ॲन्युअलच्या एक्झाममध्ये निश्चितपणे विचारला जाऊ शकतो. यानंतर 9वा जो काही टॉपिक आहे तो आहे भारतातील नाणेबाजार आणि भांडवल बाजार. आता नाणेबाजार आणि भांडवल बाजार हा अतिशय महत्त्वाचा असा टॉपिक आहे. यामध्ये आपल्याला सांगता येतं की आपल्याला व्यापारी बँकेची कार्य विचारली जाऊ शकतात किंवा भारतीय रिझर्व्ह बँकेची कार्य. तर विद्यार्थी मित्रांनो, या दोन्हीपैकी एक क्वेश्चन ॲन्युअलच्या एक्झाममध्ये निश्चितपणे आपल्याला विचारला जाऊ शकतो. त्यानंतर आपल्याला सांगता येतं की भारतातील नाणेबाजार आणि भांडवल बाजार या दोन संकल्पनेबद्दल एक प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. त्यामध्ये आपल्याला सांगता येतं की नाणेबाजाराची भूमिका किंवा भांडवल बाजाराची भूमिका, या दोन्हीपैकी एक क्वेश्चन आपल्याला देखील ॲन्युअलच्या एक्झाममध्ये विचारण्याची शक्यता आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं या प्रश्नांचं रिव्हिजन करून, या प्रश्नांची चांगल्या पद्धतीनं आपण तयारी करून ठेवू शकतो. अगोदर आपण तयारी केलेली आहे, पण त्याचं व्यवस्थित पद्धतीनं रिव्हिजन करणं आवश्यक आहे. यामध्ये आपल्याला सांगता येतं, शेवटचा जो काही टॉपिक आहे तो म्हणजे 10वा टॉपिक, भारताचा विदेशी व्यापार हा टॉपिक आहे. आणि यामध्ये आपल्याला सांगता येतं की संभाव्य असलेली 2 प्रश्न आहेत, त्यामध्ये विदेशी व्यापाराचे प्रकार, आपल्याला विदेशी व्यापाराच्या प्रकारामध्ये आपल्याला कल्पना आहे की आयात व्यापार, निर्यात व्यापार आणि पुनर्निर्यात व्यापार, हे विदेशी व्यापाराचे 3 प्रकार आहेत. या प्रकाराबद्दलचं विश्लेषणासह माहिती आपल्याला लिहावी लागते. त्यासोबतच आपल्याला सांगता येतं की विदेशी व्यापाराची भूमिका, या दोन्हीपैकी आपल्याला सांगता येतं एक क्वेश्चन ॲन्युअलच्या एक्झाममध्ये निश्चितपणे विचारला जाऊ शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, हमखास पास होण्यासाठी, 100% यशस्वी होण्यासाठी ॲन्युअलच्या एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात असे संभाव्य प्रश्न कोणते, प्रत्येक टॉपिकवाईज कोणते प्रश्न संभाव्य आहेत, याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याचा निश्चित पद्धतीनं आपल्याला उपयोग होऊ शकतो, निश्चितच आपल्याला याचा फायदा होऊ शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, ही संभाव्य असलेली जी काही प्रश्न आहेत ती आपल्या मित्रांना देखील सांगा, त्यांना देखील शेअर करा. आणि आपल्याला सांगता येतं की अशीच आपण ॲन्युअलच्या एक्झाममध्ये 100% आपण यशस्वी व्हाल याची मला खात्री आहे. याबद्दल आपल्याला हार्दिक शुभेच्छा.